काहीच नसतं, पोलीस वगैरे काहीच नसतं त्या रूटला. डिवायडर मध्ये कुठे नसल्यामुळे लॉंग रूट घ्यावा लागतो आम्हाला. आम्हाला सांगावं लागतं त्यांना का बाबा इथं येऊन कारवाई करा. आम्ही पोलिसांना सांगितलं इथले सिग्नलच्या चौकात का येऊन येतं तुम्ही कारवाई करा. पुणे शहराचा विकास होतोय, मात्र पुणे शहरामध्ये पुणे नगरची वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. एरवड असेल, शास्त्री नगर असेल, रामवाडी असेल, पाणजे टाकी असेल आणि खराडी बायपास असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच आहे. अगदी सकाळी ऑफिसची वेळ असेल किंवा संध्याकाळी ऑफिस सुटल्याची वेळ असेल, या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी रांजणगाव MIDC आहे, IT पार्क आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नोकरदार वर्ग या ठिकाणाहून कामाला येत असतो आणि आपल्या घरी जात असतो. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होते. एखादी जर रुग्णवाहिका जर या वाहतूक कोंडीमध्ये अडकली तर ती वेळेत आपल्या रुग्णाला घेऊन पोहोचेल की नाही हे सुद्धा सांगता येत नाही. त्याचा वाहतूक कोंडीचा देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो आहे. स्थानिक नागरिकांनी देखील याच्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे. महेंद्र पठारे यांनी देखील पोलिसांना जे विभाग 4 झोन 4 जे वाहतूक अधिकारी आहेत त्यांना देखील पत्र दिलेले आहे आणि 8 ही वाहतूक कोंडी सोडवावी किंवा त्याचा काहीतरी पर्याय मार्ग काढावा. वाहतूक नियंत्रणाचे त्यांनी बोर्ड लावावेत, सूचनादर्शक काही फलक असतील ते लावावेत जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जर नाही झालं तर ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तीव्र प्रकारे आंदोलन देखील करणार आहेत. जे वाहतूक कोंडी खऱ्या अर्थाने होते का, तर ह्याचा नक्की त्रास काय होतो हे देखील आम्ही जाणून घेतलं. तर पाहूयात काय म्हणतात प्रवासी. ट्रॅफिक कोंडीचा खूप मोठा त्रास होतो भयंकर आम्हाला. हा रोज सकाळी 10 आम्ही ऑफिसला निघतो, पोचायला आम्हाला 11 खराडी ते कोरेगाव पार्क स्टेशन पुणे स्टेशनपर्यंत खूप ट्रॅफिक जाम असतं, त्यामुळे वाहतूक कोंडीचा खूप त्रास होतो. त्यामुळे ह्याच्याबद्दल काहीतरी सरकार गव्हर्नमेंटने काही ॲक्शन घेतले पाहिजे. मी त्या नगरवरती धंदा करतो, रिक्षा व्यवसाय करतो. या वाहतूक कोंडीमुळे आम्हाला खूप त्रास होतो, आम्हालाच नाही सगळ्यांनाच होतो. पूर्ण रिक्षावाल्यांना, लोक जे ऑफिस सुटतात ते घरी जाणाऱ्यांना, तर ते गव्हर्नमेंट जे कॉर्पोरेशन महानगरपालिका याच्याकडे काही लक्ष देत नाही आहे. थोडंसं काहीतरी करा आमच्यासाठी. आमचं संध्याकाळी 50-40% to 50% आमचा धंदा व्यवसाय खराब होतो या ट्रॅफिकमुळे. ट्रॅफिकच्या कोंडीमुळे खूपच जायला उशीर होतं, त्यामुळे जो 1/2 तासाचा वेळ आहे तो 1.5 तास लागतो आम्हाला ऑफिसमध्ये, किंवा घरी येताना पण 1/2-1 तास वाढीवच. म्हणजे संध्याकाळी तो इतकं ट्रॅफिक असतं की आम्हाला घरी यायला 1.5 ते 2 तास लागतं फक्त पुणे स्टेशन ते खराडी. आणि त्यामुळे मग घरी उशिरा पोचल्यामुळे मुलांचे हाल आणि प्लस डिवायडरमध्ये कुठे नसल्यामुळे लॉंग रूट घ्यावा लागतो आम्हाला. काहीच नसतं, पोलीस वगैरे काहीच नसतं या रूटला. मी आता मला झालेत 30 झालेत या रूटवर तरी मला कुठे ट्रॅफिक हवालदार दिसलेलं नाही आहे. असेल तरी सिग्नल बंद किंवा या जो विमाननगरचा चौक वडगाव शेरी फाटा आहे तिथे खूपच त्रास होतो. रिक्षा असेल किंवा 2-wheeler असेल, पोलीस इथं येत नाही. इथं कधीच आम्हाला सांगावं लागतं त्यांना का बाबा इथं येऊन कारवाई करा, कारण की हे ट्रॉफिक हलल तर सगळी ही ट्रॉफिक जमणार नाही. त्याच्यामुळे तर रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम नाही हा, पण काय इथं पोलीसवाला आहेच नाही तर आम्ही काय करणार त्याच्यासाठी. तर इथं एक पोलीसवाला आम्हाला इथं पाहिजे, कारण की ह्याच्यावर 4-wheeler असतात, बाहेरचे गाड्या असतात, ट्रक असतात, कुठल्याही गाड्या इथं थांबतात. आता आम्ही काय करणार याच्यासाठी. आम्ही पोलिसांना सांगितलं इथले सिग्नलच्या चौकात का येऊन येतं तुम्ही तर कारवाई करा. ते बिचारे येतात असं नाही का, नाही येत, पण रोज येणार नाही तर काहीतरी ह्याला परमनंट काहीतरी करायला पाहिजे इथं. बस आमचं एवढंच म्हणणं आहे. नमस्कार, मी महेंद्र पंढरनाथ पठारे, नगरसेवक पुणे मनपा. महत्त्वाचा विषय म्हणजे नगर रोडचा नित्याचा झालेला ट्रॅफिकचा बोजावारा. या ठिकाणी शास्त्रीनगर चौक असेल, त्यानंतर येरवडा असेल, त्याचप्रमाणे रामवाडी, त्याच्यानंतर विमाननगर फिनिक चौक, त्यानंतर पाण्याची टाकी, त्यानंतर बायपास चौक. या ठिकाणी आमच्याकडं IT पार्क आहे, IT पार्कची गर्दी. त्याचप्रमाणे जे पुणे नगर आणि परिसरातून जे पेशंट येतात, जे ॲम्ब्युलन्स असतात, त्या ॲम्ब्युलन्ससाठीसुद्धा या ठिकाणी जागा भेटत नाही. एखादं सिरियस पेशंट असेल तर त्या ट्रॅफिकमध्ये काय होईल त्याचं माहिती नाही. या ठिकाणी विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, आणि या ठिकाणी बऱ्याच जण जे सरकारी कामाला जातात हे सुद्धा नोकरदार वर्ग आहे. या सर्वांना सगळा या ठिकाणी
कारेगावची MIDC असेल, रांजणगावची MIDC असेल, या सर्व जे कामगार आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना याचा त्रास होतो. या त्रासाला आपण इंधन असेल त्याचप्रमाणे राष्ट्राची संपत्ती डिझेल पेट्रोल आहे याचा आपण वेस्टेज करतो. म्हणजे या ठिकाणी ट्रॅफिकचा एक भरलेला एक वेगळाच बाजार की याकडे कोणाचं ना लक्ष, ना प्रशासनाचं, ना पोलीस प्रशासनाचं. या ठिकाणी 8 वाजता संध्याकाळी 8 वाजता तिथल्या ट्रॅफिक पोलीस हा नियमन करत नसतो, तो घरी गेलेला असतो. मग ही ट्रॅफिकचं नियोजन जर असे असेल तर त्या ठिकाणी ट्रॅफिक ही रोज होणार आहे. या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय जे उपायुक्त आहे ट्रॅफिक पुणे झोन 4 चे त्यांना निवेदन देऊन या ठिकाणी जर हे निवेदनानंतर 8 दिवस वेळ देऊ आणि जर हे काम झालं नाही तर या ठिकाणी आंदोलनाची भूमिका आमची राहील. धन्यवाद.